नर्रे आजारी पड़ती रेमडिसिवीर द्यावे लागे मरणार नाही। वैक्सीन मुळे माणसं कोरोना होतो हे डोक्यातून काढा की कोरोना वैक्सीन मुळे होत नाही, कोरोना म्हणजे धूळ आहे। आता माझं जर असं असेल आणि मी वैक्सीन घेतलं तर का धूळ नाकात जाणार नाही काय? ते होणार, पण आत गेल्यानंतर तुमचं शरीर त्याला भांडणार कारण त्याला आधी ट्रेनिंग मिळाली आहे लसी म्हणून। वैक्सीन म्हणजे काय? ट्रेनिंग आहे, ट्रेनिंग। आत आत सैन्य तयार करतं वैक्सीन जंतूच्या विरुद्ध लढायला। जंतू इथं आला नाकातच्या कॅव्हिटीत आणि घशात आला की ते रेडीमेड सैन्य आधीच कारवाई करतं। आणि तुम्ही वैक्सीन घेतलं नाही वर हे काय आहे, हे कोण आलं आहे, याला काय करायचं, याच्यात 4-5 दिवस निघून जा, तोपर्यंत हे शत्रू सैन्य हे बघा ही लढाईसारखं जुन्या काळात नव्हतं का निजामाच्या काळात वगैरे लढायचे? आपल्याला माहीत असलं की बाहेरून 50 माणसं मारायला येणार आहेत, या साईडने येणार आहेत, त्यांच्याकडे हे हे हत्यार आहेत, आपण तयारी करा, बरोबर आहे, तर आपण चांगलं लढू शकतो। तसं वॅक्सिन नव्हते। आणि समजा तुम्हाला माहीतच नाही कुठून हल्ला व्हायला आहे, कोण यायले, त्याच्याकडे काय आयुधं आहेत, शस्त्र आहेत, आणि तुम्ही झोपलेले रात्री झोपेत धोंडा घातल्यासारखं होईल। आणि तुमच्या गावात जर उद्या 5-50 लोक मेले तर 5-50 लोकांच्या घरात कायमचा अंधेरा होईल। तुमच्या गावातले बरेच लोक तिकडे येतात औरंगाबादला, ते किंवा गजाननराव कोणतरी फोन करते महाराज फिराज की साहेब हे ॲडमिट याला बघा, मग मी त्या डॉक्टरला बोलतो। इथं आता औरंगाबादला पण जागा नाही, तुम्ही आले तर आम्ही काहीतरी व्यवस्था करू, पण तुमची औरंगाबादला यायची व्यवस्था झाली तोपर्यंत तुमची मृत्यूची व्यवस्था पण झालेली असते, लक्षात ठेवा। तुम्ही या केसमध्ये औरंगाबादला आल्यामुळे तुम्ही वाचताले डोक्यातून काढून घ्या, होणार नाही। याला हरवणारं एकच बाब आहे, ते म्हणजे तुमचं शरीर। आणि तुमचं शरीर जोपर्यंत जंतूला ओळखत नाही तोपर्यंत ते काही करू शकत नाही। आणि वॅक्सिनच्या मार्फत आपण जंतूची ओळख शरीराला करून देतो। आपल्यामध्ये एक डेंड्राइट सेल नावाच्या पेशी असतात, डेंड्राइट, त्याच्यात हे लिहिलं जातं की हे असे असे साहेब आहेत, हे बाहेरून आल्यावर असा असा हल्ला करा। 2-4 जरी आले की हल्ला सुरू होतो, आपल्याला ताप येतो, हल्ला केला शरीरानं की आपल्याला ताप येतो। आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती जागा होणं म्हणजे आपल्याला ताप येतो। आता हे वॅक्सिन दिल्यानंतर शरीराची प्रतिकार शक्ती जागी होती म्हणून अंग दुखणं ताप येणं हे शरीराच्या फाईट करण्याच्या म्हणजे लढाई सुरू केली शरीरानं याचं लक्षण आहे, ते वाईट लक्षण नाही आहे। तापेनं मरत नाही याच्यात माणूस, जंतू जाऊन जेव्हा सगळं फुफ्फुसं ब्लॉक करतो आणि 100 लिटर ऑक्सिजन सोडला तरी काही होत नाही, श्वासच घेऊ देतो। ज्या लोकांचे फुफ्फुसं चांगले आहेत त्यांचे ब्लड मधल्या रक्तपेशी तोडतो। आता फुफ्फुसात हवा येते इथपर्यंत, इथून बाकी शरीराला कसं जाणार आहे? रक्तामार्फत। रक्तात कोण नेते हवा? तांबड्या रक्तपेक्षा असतात, लाल रंगाच्या रक्तपेक्षा, याच्या डोक्यावरती ऑक्सिजन बसते आणि ते मग आपल्या डोळ्याला नाकाला तोंडाला जिभेला जातं, सगळ्या पेशींना। ते काय करायला जंतू दुसऱ्या फेजमध्ये त्या रक्तपेशी मारून टाकतो, म्हणजे काय ऑक्सिजन इथे येतो, पण त्याला घेऊन जाणारे जे ट्रक आहेत ते ट्रक मोडकळी दमगुट, आणि हे जे ट्रकचा कचरा आहे तांबड्या रक्तपेक्षीचा हा गुठळ्या बनतो रक्त, आणि ती कुठं जाऊन डोक्यात अडकली, मेंदू फेल, फुफ्फुसात गेली की फुफ्फुस फेल। हा हाडाच्या आत जाऊन सुद्धा म्हणजे फक्त एकच काम हे जंतू करू शकत नाही, ते म्हणजे तुमचे हाड तोडू शकत, बाकी काय पण करू। फार वाईट पद्धतीनं मृत्यू होतात, म्हणजे 10-10 दिवस लोकांना श्वासच घेता येईल असे आम्ही बघितले। मी अनेक रुग्णांना भेटलो, एका रवीला भेटलो मी डॉक्टरला जाऊन 7-8 वेळा भेटलो, ते काहीतरी म्हणायलं त्याचा पाय असा मुडपलेला होता आणि अडकून बसला होता तो असा काहीच कळेना काय करा बोलता जे। नंतर माझ्या लक्षात आलं की त्याचा पाय 2 दिवसापासून मुडकून पडलेला होता, त्याला कळ लागलेली, त्याला सांगतात
कसं आहे अज्ञानात आनंद आहे, आपल्याला माहितच नाही काय झालंय मला काय होत आहे. आणि ज्यांना कोरोना झालाय त्यांना पुन्हा दुसऱ्यांदा होतो, पुन्हा पुन्हा होतो. माझे 3 ऑफिसरला मागे कोरोना झाला, आता पुन्हा झाला, आपल्याला झालाय, आता काही गरज नाही, आपल्याला होऊन गेला वगैरे, तसलं काही नाटक नसतं याच्यात. आता जंतू बदलून आलेला आणि आता प्रॉब्लेम मध्ये आले. मला वाटतं वॅक्सिन बाबत मी तुम्हाला सांगितलं, गावात फिरा, वॅक्सिन घ्या, वॅक्सिन सेफ आहे. 1-2 दिवसाच्या अंगदुखीला घाबरू नका, त्याला एक ऍसिडिटीची गोळी घ्यायची आणि एक क्रोसिनची गोळी घ्यायची, विषय खतम होतो. नाही तर 1000 गोळ्या घ्याव्या लागतात पुढं आणि परत मृत्यू गुंगावतात, खर्च वेगळा. आता मुंबईला 75,000 रुपये पर पेशंट भरल्याशिवाय ॲडमिशन नाही आहे, ॲडव्हान्स भरावा लागतो. आता मी औरंगाबादला लॉकडाऊन केलं, परभणीत जबरदस्त लॉकडाऊन आहे की नाही मला माहीत नाही, पण पुढं वाढलं तर घ्यावं लागेल, ते नुकसान वेगळं. वॅक्सिन घ्या. दुसरी गोष्ट, पुढचे लक्षणं असली तर ताबडतोब टेस्ट करून घ्या. सर्दी, पडस, नाकातून पाणी गळायले, वास येणं, रोज वास घेतला कशा फुलाचा वगैरे, वास येणं, खा वाटणं, जेवण खा वाटणं, म्हणजे जिभेला टेस्ट नाही आहे. 2-4 संडास झाल्या पातळ, ताप आहे चांगला, अंगदुखी आहे चांगली, पटकन पळान टेस्ट करून घ्या. रोगाचे लक्षणं बदलायले तर आता काही काही जणांमध्ये कोविड झाल्यावर पोटदुखी सुरू झाली, जे आधी नव्हतं. तुम्ही लक्षात घ्या, हे सोपा रोग नाही आहे, याला पूरा जगाला पकडलेला आहे. माझा मुलगा अमेरिकेत आहे, धुमाकूळ घातलाय, अमेरिकेला सुद्धा सावरण, त्यांच्याकडे तर फार व्यवस्था आहे. तुमचं काय आहे? तुमच्याकडे व्यवस्था खूप आहे, पण लोकसंख्या किती आहे? आपल्याकडे 2-4 हजार बेड होते, आम्ही बी प्रयत्न करून करून जाता ते 70,000 नेले, किती न्यायचे? 2.5 कोटीच्या वर लोक आहेत आपण मराठवाड्यात, ते युरोपातल्या 2-4 देशापेक्षा 40 देशापेक्षा मोठे आहेत आपण. तुम्हाला साधी गोष्ट आहे, राव, एक मास्क वापरा, वॅक्सिन घ्या, आणि नंतर होऊ द्या ना कोरोना, घाबरू नका. आपल्याला माहिती आहे वॅक्सिन घेतलेल्या ना ते थोडी कुस्ती खेळतात पण फार काही करू शकत. आधी म्हाताऱ्या कोताऱ्यांना सगळ्यांना वॅक्सिन देऊन घ्या. 45 वर्षाच्या सगळ्यांना 1 एप्रिल पासून त्यांनी वॅक्सिन सुरू केलंय, धनका वॅक्सिनेशन घ्या सगळ्यांना करा. म्हणजे 45 वर्षाची पॉप्युलेशन झाली, मग पुन्हा गव्हर्नमेंटला खालचं काढावं लागणार आहे. आता तुम्ही बघितलं असत लहान पोरावर ट्रायल सुरू केलं, ट्रायल म्हणजे का, त्यांना माहिती आहे ते सेफ आहे, पण त्यांचा एक प्रोटोकॉल ठरलेला आहे. आपण जसं MSCBचं आपल्याला माहीत असते, लाईन आहे, पोल आहे, तरी हे सर्टिफिकेट दे, ते सर्टिफिकेट, तसा प्रकार असतो. तुम्ही लोक जरा गावात फिरा, अंगावर रोग काढायचा नाही. चांगली चांगली मोठी माणसं, आता त्या LIC नावाच्या कंपनीचा हेड आहे आपल्या विभागात आहे, सुखदेव आहे, शिकलेलं मला. हे फालतू डॉक्टर जे असतात ना खेड्यापाड्याने इकडे तिकडे पसरलेले, ज्यांना कोरोना कळत नाही त्यांचं ऐकू नका. बऱ्याच ठिकाणी डॉक्टरांनी पेशंट मार, पेशंट जातो त्याला ऐकायला बरं वाटत नाही ना कोरोना झाला म्हणून, काय झालं काय नाही, नॉर्मल ताप आहे, कशाला टेस्ट करता, राहू द्या, या घ्या गोळ्या, जा घरी. असं केलं, 10 दिवस अंगावर काढलं. पहिला आठवडा आनंदी आठवडा, त्यात काही झालं नाही. 7-8 दिवसानंतर कार्यक्रम सुरू झाला. आता सिरियस ॲडमिट, आता HRCT म्हणजे CT स्कॅनचा स्कोर 24 असला म्हणजे तुमचा कार्यक्रम संपला. तर 24 अगेन्स्ट त्याचा स्कोर 20 आहे, पूर्ण फुफ्फुसं भरली. मी तर असं कसं काय, डॉक्टर म्हणजे आता काय बोलावं, शिकलेले लोक आहेत, कोणीतरी खासगी MBBS याला दाखवलं काही नसते, कशाला चालले, जाऊ द्या ना, ते कोरोना फिरोना काय लावलंय, तुझं ॲडमिट करून घेतील. आपल्या परभणीचं ते गाजे देशपांडे नावाचा वकील आहे, त्याचा भाऊ विजय देशपांडे इंडस्ट्रियलिस्ट, तुम्ही आला डॉक्टरकडे गेला, मला ताप येणार, अहो काही टेस्ट विस्ट करू नका म्हणले, घरी बसा म्हणले, उगा ॲडमिट करतील तुम्हाला, ते घरी बसलं.
एक आठवड्यानंतर मग दम छटायला सुरुवात झाली, मग आलं, मग टेस्ट केली, मग निघालं पॉझिटिव्ह. तोपर्यंत सगळं आज डॅमेज झालं होतं, गेला. 8 दिवस लढाई केली, मेला. माझ्यापेक्षा 4 वर्ष मोठा. काही नाही, ब्लड बीपी नाही, शुगर नाही, काही नाही, काही नाही. तुम्ही लोक लक्षात घ्या, धोकादायक. दुसरं काय करा, थोडं तुम्हाला लोकांना सांगायची गरज नाही, पण शहरातल्या लोकांना सकाळी 25-30 मिनिटं उन्हात थांबा, दुपारी कडक उन्हात 5-10 मिनिटं. ओके. आणि शक्यतोवर जे माळकरी माणसं वगैरे आहेत, त्यांनी थोडं दूध वगैरे थोडं जास्त भर द्यावा. प्रोटीन लागतं, प्रोटीन डाएट लागतं. म्हणजे जे लोक बाकी चिकन मटन वगैरे खातात त्यांना मिळतं, पण पनीर नावाचा एक पदार्थ दुधापासून तयार करतात, त्याच्यात प्रोटीन खूप आहे. किंवा मग डाळी, सोयाबीनचं वगैरे हे खा, उसळी पिसळी हे एक खा. मला तुम्हाला सांगायचं आहे, सरपंच कोण आहे? सरपंच तुम्ही काय करा सरपंच साहेब, तुम्ही गावात विटॅमिन D3 गोळ्या वाटा. 7-7 गोळ्या एकेका माणसाला. हे जरा विरोध करतो बरं या रोगाला. आता मी आतापर्यंत माझ्या 22 तपासण्या झाल्या, 22 वेळा मला ताप आला, 22 च्या 22 वेळेला मी निगेटिव्ह. काय काय वेळेस तर माझ्या तोंडावर याच्यापेक्षा पातळ मास होता, मी रुग्णात पीपी किट नव्हतं, पण मी विटॅमिन D3 रेग्युलर घेतो. उन्हात उभा राहिल्यानं विटॅमिन D3 मिळतं. प्रोटीन व्यवस्थित घ्या. जे म्हातारे माणसं ज्यांचे BP शुगर वगैरे आहेत, त्यांना त्यांची औषधं वेळेवर घ्यायला लाव. शुगर अनकंट्रोल्ड आहे, रोगानं गाठलं. ह्या रोगात ज्यांना शुगर नाही त्यांना शुगर लागेल, 550-600 शुगर, आणि ती परमनंट राहते बरं रोग गेला तर. ते सोडत नाही तुम्हाला, आज तुमचा काहीतरी खात्मा करतो. आणि तुम्हाला आधी शुगर असलं की मग तर तुमचा कार्यक्रम. जे तुमच्याकडे मोटापा कमी असतो, पण ज्यांना पोटं सुटलेली आहेत त्यांना त्रास जास्त. हे एक लक्षात, वजन कमी ठेव. आणि एकमेकाच्या जवळ येऊ नका. 1.5 वर्ष